एसके चक्षु फाउंडेशन के मार्गदर्शन से शनिवार को वांगणी में भव्य महिला मेलावे का आयोजन किया गया था। इस मेलावे में विभिन्न महिला बचत गट की महिलाएं बड़ी संख्या में शामिल हुई थी। एसके चक्षु फाउंडेशन मुंबई नेरे के मार्गदर्शन से स्वयं सिद्धा ग्रामीण महिला संघ नेरे प्रेरित वांगणी की तरफ से वाजे स्थित महिला स्वयं सहायता बचत गट के माध्यम से शनिवार को वांगणी में भव्य महिला मेलावे का आयोजन किया गया था। कार्यक्रम के लिए चक्षु फाउंडेशन के संतोष भुजबल, सुवर्णा भुजबल, हर्षदा माधवकर, विशाखा कांबळे, प्रियंका साबळे, रेशमा निळके आदि गणमान्य सहित बचत गट की महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। इस मेलावे के दौरान महिलाओं के लिए हल्दी कुमकुम समारंभ का भी आयोजन किया गया था। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों ने महिलाओं को बचत गट के संदर्भ में जानकारी दी, तो वही महिलाओं ने भी बचत गट से होने वाले फायदे के बारे में विस्तृत जानकारी दी। आज बचत गटाने आपल्याला आता सध्या आपण आजकालच्या काळामध्ये बँक पण आपणच, बँकेचे मालक पण आपणच आणि लाभार्थी पण आपणच, कारण पैसे आपणच भरतो, पैसे व्याज आपल्यालाच मिळतो आणि लाभार्थी पण आपणच। तसंच आपल्या या गटाशी जॉईंट असलेल्या संघाकडून मी कर्ज घेतला, 30,000 कर्ज घेतला आणि मी स्वतःचा किराणा दुकान चालवते, म्हणूनच मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे। तर हा बचत गटाचा मोठा फायदा आहे। आज आपण कोणाकडून जर कर्ज घेतला तर तो परत नाही केला तर आपल्याला व्याजाचा व्याज भरावा लागतो, तर ही वेळ आपली बचत गट आणणार नाही, म्हणूनच हा बचत गटाचा मोठा फायदा। तसंच आपल्या बचत गटाने आपल्याला निरनिराळ्या वस्तू दिलेल्या आहेत, तर कोणी अॅक्वागार्ड घेतलेले आहेत, आपल्या सौर ऊर्जेच्या बॅटऱ्या घेतल्या आहेत, तसेच कोणी घर घंटी घेतलेली आहे, या कोणी दिल्या तर आपल्या बचत गटाने। आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला शौचालय दिले आणि आपल्या महिलांना शौचालय हा पाहिजे। आताच आपल्याला कृत्य करून दाखवलं की शौचालय हा पाहिजे, म्हणूनच आज आपण नवऱ्याला आपल्या किंवा मिस्टरांना सांगायचं झालं शौचालय तर कसं सांगणार, मी तुम्हाला थोडक्यात सांगते। ओ धनी माला शौचालय बांधून द्या, ओ धनी माला शौचालय बांधून द्या, सुवर्णा भुजबळ ने इस मेलावे के बारे में विस्तृत जानकारी दी। एसके चक्षु फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली जो स्वयंसिद्धा ग्रामीण महिला संघ तयार करण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून आज आपण इथे वांगणी गावामध्ये महिला भव्य महिला मेळावा आयोजित केला आहे, ज्याचा उद्देश असा आहे की महिलांचं व्यासपीठ महिलांना मिळावं आणि महिलांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काही आम्ही चक्षु फाउंडेशनच्या मदतीने सहकार्याने किंवा सहभागाने जे काही आम्ही कार्यक्रम राबवतोय त्या कार्यक्रमात त्यांना त्यांचं व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे, त्यांना त्यांचं म्हणणं मांडता आलं पाहिजे, या हेतूने एक दिवशी हा भव्य महिला मेळावा इथे आयोजित केला आहे, ज्याचं आयोजन नियोजन सर्व आमच्या बचत गटाच्या महिला वांगणी गावातील 4 बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सर्व आज कार्यक्रम इथं करत आहोत। या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे विषय
महिलांची, जसं की स्त्रीभ्रूण हत्या आहे, शौचालय आहे, सांडपाण्याची जी व्यवस्था आहे किंवा महिलांचे जे शौचालयासाठी होणारे हाल आहेत, शौचालयासाठी जाण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही आज महिलांना आमच्या मार्गदर्शन केले आणि ज्याच्या माध्यमातून आज आमच्या महिला पुढील नियोजन करणार आहे त्याच्यासाठीचं हे सगळं एक पदक्षेप आम्ही केलाय हा आज, की जो महिलांना महिलांचं म्हणणं व्यवस्थित मांडता यावं ह्या हेतूने आम्ही तो प्रोग्राम आज घेतलेला आहे.